बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ऊसतोड मजूर संघटना आक्रमक झालेल्या आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हालाही प्रतिनिधित्व द्या अशी मागणी करत बीडमध्ये व्यापक बैठक होते आणि या बैठकीच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणसिंग फुंकलं जात आहे। या अगोदर जर बघितलं आपण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे हे भाजपसोबत असल्याने ऊसतोड मजूर संघटना या त्यांच्यासोबत असायच्या। यावर्षी 2024 निवडणुकीत ऊसतोड मजूर संघटनांनी आता सत्तेतला टक्का मागितला आहे, त्यामुळे नेमकं भाजपची आणि महायुतीची डोकेदुखी होण्याची चित्र दिसत आहेत। माझ्यासोबत ऊसतोड मजूर संघटनेचे मुकादम आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही ठरवलंय आणि आता काय मागणी असेल तुमच्या? यापुढे जी आतापर्यंत जी साहेबांनी नेतृत्व ऊसतोड कामगाराला करण्याची संधी दिली त्याच पद्धतीनं आतापर्यंतही असतील, धनंजय मुंडे असतील, पवार साहेब असतील, ह्यांनी प्रत्येक वेळोवेळी आम्हाला विश्वासात घेऊन आतापर्यंत कार्य केलेलं आहे। परंतु यावेळेस कुणीही त्याच्यावर लक्ष न दिल्यामुळं आम्हाला ही टोकाची भूमिका घ्यायची वेळ आली। तुमची काय भूमिका नेमकी? आमची भूमिका एकच आहे, ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने आमचा एक तरी प्रतिनिधी पाहिजे, एक ते किंवा दोन प्रतिनिधी पाहिजे विधान भवनात आवाज उठवण्यासाठी। गोरगरीब ऊसतोड कामगार हा बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित जाणारा समाज आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रातून बीडमध्ये सगळा ऊसतोड कामगार हा बाहेर जिल्ह्यात जातो आणि त्या कामगारांना रोखण्यासाठी MIDC उपलब्ध हवी बीड जिल्ह्यामध्ये। म्हणजे तुमचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे। माझ्यासोबत या ठिकाणी आणखी ऊसतोड मजूर संघटनेचे पदाधिकारी आहेत, काय सांगाल, काय मागणी नेमकी तुमची आणि जर समजा इतर पक्षांनी विचार केला गेला नाही, का आज परिस्थिती पाहतोय आपण भाजपच्या महायुतीच्या जागा आणि महाविकास आघाडीच्या जागा त्यांच्यात वाटपाचा वाद चालू आहे, तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली का, त्यांच्याकडून काही उत्तर मिळालंय का, किंवा तशा पद्धतीनं तुमचे प्रतिनिधी देण्या अनुषंगाने काही सकारात्मक वाटतंय का? नाही, अद्याप आम्ही अजून मागणी केलेली नाही। आज प्रथम बैठक घेऊन आम्ही चालू करतो, आता इथून मुळे मागणी करणार आहे। आम्ही सर्वे केला याच्या आधी, आपले ऊसतोड मजूर किती आहेत, किती संख्या आहे, किती मतदान आपल्याला लागणार निवडून याला, ह्या अनुषंगाने जसं आम्हाला लोकनेते गोपीनाथराजे मुंडे साहेबांनी वारंवार संधी दिली, दगडू पाटील बडे असतील, केशवदत्त आंधळे असतील, आमचे महादेव बडे असतील सभापती, असे अनेक ताईसाहेबांनी महादेव बडे सभापती केले, असे प्रत्येक ठिकाणी ऊसतोड मजुरांना त्यांनी संधी दिली। आज जर आमचा भाजपने विचार नाही केला तर आम्ही 100% बंड करणार आणि लढवणार। मात्र तुम्हाला अशी वेळ का आली, कारण या अगोदर असं आपण कधी बघितलं नाही विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र भूमिका घ्यावी लागली आणि पंकजताई सांगतील तशा पद्धतीचं असायचं, दसरा मेळाव्यातून नियोजन ठरलं जायचं, मात्र आज तुमच्या ही वेळ का आली? वेळ आमचा कुठलाही ऊसतोड मजुराचा विचार केला जाईना, कुठलाही प्रतिनिधी आमचा दिला जाईना। यानंतर आता ताईसाहेबांना आम्ही भेटणार, एक दिवस बोलणार, ताईसाहेबांनी याच्यामध्ये आमचा 100% विचार करतील अशी आम्हाला नक्की त्यांची खात्री आहे। जर या विधानसभा निवडणुकीत जर प्रतिनिधित्व नाही मिळालं तर तुम्ही महायुती असेल, भाजपला असेल, काय इशारा देताल आणि स्वतंत्र तुम्ही लढणार थांबायत का? नाही, 100% आम्ही प्रथम आम्ही ताईसाहेबांना प्राधान्य दिलो, त्यांनी जर आमचा विचार नाही केला भाजपमार्फत तर आम्ही इतर पक्षांना पण भेटणार, जे विचार आमचा करतील त्याच्या पाठीमागे आमचे 20 लाख ऊसतोड मजूर महाराष्ट्रातले राहतील हे 100% मी सांगतो। किती फटका बसू शकतो, किती जागांच्या संदर्भात सगळा जवळपास नाही म्हणलं ते 50% जागांचा फटका बसू शकतो ऊसतोड मजुरांच्या वतीने। ऊसतोड मजूर निर्णायक आहे? हो, निर्णायक आहे 100%। आपण पाहतो हा अशा पद्धतीचा स्टँड घेतलेला आहे, तुमची काय भूमिका आहे, किती जागेची मागणी करताय आणि जर जागा नाही मिळाली तर पुढचा प्रयत्न काय? आम्ही 5 जागेची मागणी केलेली आहे महायुतीकडे। सर्वप्रथम आम्ही प्राधान्य पंकजताईला आणि महायुतीला आम्ही दिलेलं आहे, त्यांनी जर नाही जागा दिल्या, 5 जागाची मागणी केली, त्यानंतर इतर पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीचा विचार करू, आणि जर त्यांनी दिल्या तर त्यांच्या आत्तापर्यंत आम्ही म्हणजे पंकजताईच्या किंवा महायुतीच्या आम्ही विरोधात नाहीतच, आम्ही फक्त ऊसतोड कामगाराला कोणीच हे केलं नाही, हां, न्याय देत नाही। आणि सध्या आष्टी पाटोद्यामध्ये 70,000 ऊसतोड कामगाराची संख्या आहे, 72,000 इथं केजमध्ये 69,000 आहे, बीडमध्ये 42,000 आहे, या गेवराईमध्ये 47,000 आहे। म्हणजे ह्या ऊसतोड कामगारांनी फक्त मतदान केलं उमेदवाराला तर उमेदवार 100% विनिंग होऊ शकतात, कारण की विजयाचं गणित 100% केज आणि गेवराई आपले केज आणि आष्टी पाटोद्यामध्ये तर 1000% आहे। गृहित धरलं जाते का तुम्हाला? फक्त गृहित धरलं जात आहे, ऊसतोड कामगाराची कोणती युनिटी नाही, ह्या सर्वप्रथमच आम्ही प्रयोग करतोय की या सगळ्यांचं किंवा ही संख्याच किती हे कुणीच आतापर्यंत शासनाने ओपनच होऊन दिलं नाही, आम्ही स्वतः आमच्या संघटनेतर्फे ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटलेत का? नाही, हे प्रश्न ऊसतोड कामगाराचा सुटला नाही। आताशी जे ऊसतोड कामगार महामंडळ झालंय त्याच्यामध्ये त्याच्यावर आतापर्यंत अध्यक्ष नव्हता, आता काहीतरी मागच्या तारखेमध्ये काय GR काढलंय असं म्हणतात, म्हणजे अध्यक्ष आणखी तर महामंडळ नाही। आणि आता आम्ही जे प्रयत्न करू ऊसतोड कामगार महामंडळ झाल्यानंतर, जे ऊसतोड कामगार मयत झालेत महाराष्ट्रातले 442 ऊसतोड मजुरांचे अनेक प्रश्न आहेत, मात्र हे प्रश्न मांडण्यामध्ये सरकार कुठलेही सरकार असो ते अपयशी झालंय का, आणि त्या संदर्भात तुम्हाला ठोस उपाययोजना आतापर्यंत झाल्या का, फक्त घोषणाच राहिल्या?
आतापर्यंत कुठल्याच सरकारने ऊस तोडण्याच्या कामगाराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्या मुलाच्या त्यांच्या कुठल्या कुटुंबाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. फक्त ऊसतोडणी कामगारांचा आणि संघटनेचा त्यांच्या पक्षासाठी आणि त्यांच्या उमेदवारीसाठीच फायदा घेतला आहे. आणि आतापर्यंत मुंडे साहेबांनी थोडाफार प्रयत्न केला होता, जवळजवळ 50-60%, पण त्यानंतर सहसा नाही. पंकजताईंनी थोडासा केला, पण पंकजताईलाही मध्ये बरेच काळ थोडंसं काही राहायला लागल्यामुळं आणि आम्ही आता असं ठरवलं की कुठल्याही संघटना पक्षाशी बांधील ठेवायची नाही. तिकीटं पक्षकर मागायची, तिकीटं दिले तर लढले, तो पक्ष कोणताही असो 5-6-7 पक्षापैकी. आणि जर नाहीच तिकीटं दिले तर आम्ही स्वतः संघटनेमार्फत म्हणजे उमेदवार. आतापर्यंत प्रतिनिधित्व देण्यामध्ये हे अपयशी ठरले, अपयशी ठरले. कुठल्याच्या बाबतीत प्रतिनिधित्व दिलं नाही. आता दिले 2 लोकाला, ते बी पक्षाच्या आधी होते आणि पक्षाचे जास्त असल्यामुळं प्लस वस्तूंनी मुकादम होते, त्यामुळे त्यांना दिलं. काय इशारा असेल सगळ्या पक्षाला? सगळ्या पक्षाला आमचा असे विचार आहे की जर आम्हाला प्रतिनिधित्व नाही दिलं तर आम्ही स्वतंत्र लढणार, कमीत कमी 3-4 तरी सीटा आणणार, त्यांचे बरेचसे पाडणार. आपण पाहतोय लढण्याची आणि पाडण्याची भाषा आता ऊसतोड मजुरांनी सुद्धा सुरू केलेली. ताई काय म्हणणं असेल, काय मागणी असेल तुमची? माझी महिलांसाठी मागणी आहे सर, कारण प्रत्येक महिला शेतात काम करते आणि तिथं मयत होती. आता सध्या आपल्या बीड जिल्ह्यात 5 महिला मयत आहे ऊसतोड मजूर. हो, डिलिव्हरीसाठी त्यांना गाड्या मिळत नाहीत ना, त्याची सोय व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तिथं ऊसतोड मजुरांच्या समस्या, महिलांच्या समस्या सुटत नाहीत, कुठली सुटत नाही. कारण आजारी व्यक्ती असेल तर ती तिथं मरण पावती, पण ती दवाखान्यापर्यंत जात नाही. कारण फोन जरी केले तरी त्यांना ॲम्ब्युलन्स दिल्या जात नाही प्रत्येक कारखान्यावर. तर आमची एवढीच मागणी, आमचा जर माणूस आला तर तो प्रत्येक ठिकाणी दवाखान्याची सोय करू शकतो. बरोबर. आणि महिला ऊसतोड मजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी आता ऊसतोड मजुरांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात गेला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं राज्यातील ज्या ऊसतोड मजूर संघटना आहेत, प्रमुख ऊसतोड मजूर संघटना, त्यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता सौता सुभा घेण्याचा देखील निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एका महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यांनी जर आम्हाला प्रतिनिधित्व नाही दिलं तर आमचा उमेदवार उभा केला जाईल आणि त्याचा जो फटका आहे तो जे राज्यातील प्रस्तावित पक्ष आहेत, मोठे पक्ष आहेत, त्यांना खूप मोठा फटका बसणार आहे. विशेषतः आपण बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजूर संघटनेचे 5 लाख ऊसतोड मजूर आहेत. आणि हे जर ऊसतोड मजूर आणि यांचं मतदान कुणाच्या पारड्यात पडेल, यामुळं इथलं जे विजयाचं गणित असेल ते नक्कीच वेगळं असेल. त्यामुळं इथले जे 6 मतदारसंघ आहेत, या 6 मतदारसंघामध्ये नव्हे तर राज्यातल्या इतर 288 मतदारसंघामध्ये या ऊसतोड मजूर संघटनांना प्रतिनिधित्व किती मिळणार, आणि जर नाही दिलं गेलं तर ऊसतोड मजूर संघटना आपला प्रतिनिधी विधिमंडळात पाठवण्याच्या अनुषंगाने रणनीती आखते. त्याचबरोबर राज्यातल्या 5 जागा लढवण्याचं देखील त्यांनी निश्चित केलं आहे. त्यामुळे आगामी कालावधीमध्ये महायुती, त्याचबरोबर भाजप आणि जे राज्यातील ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून येणार आहेत, यांची मात्र डोकेदुखी वाढल्याशिवाय. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ऊसतोड मजूर संघटना आक्रमक झालेल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हालाही प्रतिनिधित्व द्या अशी मागणी करत बीडमध्ये व्यापक बैठक होते. आणि या बैठकीच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणसिंग फुंकलं जात आहे. या अगोदर जर बघितलं आपण, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे हे भाजपसोबत असल्याने ऊसतोड मजूर संघटना या त्यांच्यासोबत असायच्या. यावर्षी 2024 निवडणुकीत ऊसतोड मजूर संघटनांनी आता सत्तेतला टक्का मागितला आहे. त्यामुळे नेमकं भाजपची आणि महायुतीची डोकेदुखी होण्याची चित्र दिसत आहेत. माझ्यासोबत ऊसतोड मजूर संघटनेचे मुकादम आहेत, काय सांगाल?